उठा 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 आभाळ फाटले आभाळ फाटले. इतकं दळबदरी राजकारण मला खेळता येत नाही, मला करता येत नाही. ते बरोबर आहे का चूक आहे हे मला असं वाटतं लोकांनी ठरवावं. पण मला असल्या प्रकार मला कधी मी केले नाही. उद्धवकडनं आणि त्याच्या सहकार्याकडनं अत्यंत नीच अशा प्रकारचा हा एक खेळ खेळली गेली आणि महाराष्ट्रातली जनता हे विसरणार नाही आणि मी तर नक्कीच नाही विसरणार. आणि मी विसरलेलो नाही हे त्यांना भविष्यात कळेल. मराठी माणसाच्या मुद्द्यावरती काम करणाऱ्या एका पक्षाला नुकसान करून शिवसेनेने मराठी माणसाचा विश्वासघात केला. 100% म्हणजे काय? आणि ह्याला कुठचं मराठी बिरेडचं देणं घेणं हे कोणासाठी काम करत असतं आणि जगत असतात एकदा तुम्हाला माहितीच या गोष्टी. शिवसेनेचे आले होते माझ्याकडे, ते म्हटलं तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षामध्ये जा, तिकडे तिकीट मिळालं तर लढवा. आणि असली लोक सगळी घेण्यापेक्षा मला असं वाटतं महाराष्ट्रामधला तरुण ज्याच्या डोळ्यामध्ये एक महाराष्ट्राबद्दलचं स्वप्न आहे जे माझ्या मनात आहे ते त्या तरुणांच्या मनात आहे, तरुणींच्या मनात आहे. मला असं वाटतं की ती जी पिढी आहे किंवा ती जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना घेऊन मला महाराष्ट्र घडवायचं आहे. की हे असलं भिकार राजकारण करून आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचाच विस्कार करतोय. लोक एका विश्वासाने माणसं निवडून देतात, पक्षाला म्हणून निवडून देतात आणि मग त्याच्यानंतर हे पैसे घेऊन जर समजा अशी लोकांशी प्रतारणा करणार असतील तर हे राजकारण महाराष्ट्राला हवे का? प्रश्न असा आहे ना या सगळ्याच्या मध्ये. मी आता काय सांगितलं तुम्हाला की असे बाकीच्या पक्षामधले पण लोक फुटले होतेच ना. मी ती गोष्ट ठरवली ना की नाही घेणार म्हणून तुम्हाला मी. ही पद्धत माझी आहे ना राजकारण करायची, मी त्याप्रमाणेच विचार करणार. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या.